ही 24 तासच्या मिशन दिवाळी उपक्रमामध्ये राज्यातल्या विविध शाळांमधले विद्यार्थी सहभागी होत आहेत. वाशिम जिल्ह्यातल्या शेलू बाजार इथल्या लक्ष्मीचंद विद्यालयातल्या विद्यार्थ्यांनीही झी 24 तासच्या प्रदूषणमुक्त दिवाळी या आवाहनाला प्रतिसाद दिला. शाळेच्या 400 हून अधिक विद्यार्थी विद्यार्थिनींनी दिवाळीमध्ये फटाके न फोडण्याची शपथ घेतली. फटाक्यांच्या पैशांमधून सोबत शिकत असलेल्या आपल्या गरीब मित्रांना मदत करण्याचा निर्धार या विद्यार्थ्यांनी केला आहे. मित्रांनो, आज आपण शपथ घेऊया या दिवाळीला फटाके न फोडता स्वच्छ वतीने व आनंदाने दिवाळी साजरी होईल व प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी होईल याचा संकल्प धरूया. या उपक्रमाची प्रेरणा आम्हाला झी 24 तासच्या टीमकडून मिळाली म्हणून मी त्यांचे आभार व्यक्त करायला. मुबलक असे प्राणवायू मिळणे कठीण होत आहे. मला फक्त एवढेच म्हणायचे आहे की आपण फटाक्यावर जे पैसे खर्च करतो ते फटाक्यावर न करता गरिबांवर करू. गरिबांना कपडे खाऊ घेऊन दिले तर ते बरे होईल. त्यांना आनंद देणे म्हणजेच आपण दिवाळी साजरी करणे असे होय. झी 24 तासचे त्यांच्या या उपक्रमाबद्दल मी एक हार्दिक अभिनंदन करतो आणि ही भावी पिढीसाठी हा त्यांनी उपक्रम नेहमी हा कार्यरत ठेवावा आणि सर्वांना उत्स्फूर्तपणे त्यांनी प्रेरित करावं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.